दंडवत होर्मगप्पा वित धनंजय या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि सर्वांना मी धनंजय लोणारकर महानुभाव सादर दंडवत करतो स्मृतीस्थळ निरूपण सुरू आहे आपलं आणि आजची स्मृती आहे छत्तीसाव्या नंबरची कालच्या स्मृतीमध्ये सर्वज्ञश्री स्वामींचं वैशिष्ट्य उद्धरण व्यसन हे आपण बघितलं आणि त्यावरती नागदेवाचार्य इतका विश्वास शाश्वती सांगितली की परमेश्वर सर्वज्ञश्री स्वामींचा अवतार सर्वज्ञश्री स्वामींसारखा अवतार हे होणं खूप रिअर कमी प्रमाणात घडतं म्हणून स्वतःचं भलं करून घ्यायचं असेल मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल तर जेवढी सूट जेवढी मोकळीक जेवढी कृपा सर्वज्ञ श्री चक्र स्वामींनी स्वीकार केलेली आहे तेवढी कृपा इतर अवतार स्वीकार करत नाही म्हणून स्वतःचा उद्धार करण्यासाठी प्रयत्न आपण करायलाच हवा आणि केलाच पाहिजे असं त्या स्मृतीतून लक्षात येतं रूपदेवबा मिठाची पिसवी निषेधू रूपदेवबा नावाचे एक कोणी साधक होते ते जेवण करताना मीठ लागतं म्हणून पि मिठाची पिशवी सोबत ठेवत असत नागदेवाचार्यांनी ती सोबत ठेवत जाऊ नका ठेवत जाऊ नका असं सांगितलं एक दिसू भटोबासी म्हटले एक दिवस भटोबासांनी म्हटलं आळूमाळू तरी विरक्त आळूमाळू म्हणजे थोडा बहुत वरवडे रूपदेवबाद वैरागी आहेत परी मिठाची वाहतो गा वैराग्य असूनही ते सोबत मिठाची पिशवी ठेवतात येरी म्हणतले इतर पुण्या साधकाने म्हटलं भटो केवी जाना। भटो तुम्हाला कसं कळतं कसं माहिती बरं हंगा श्री चक्रदराचे निप्रसादे तुलेही ने, ने। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या कृपा आशीर्वादाने मला एवढं पण कळणार नाही का ते देवाच्या कृपेने मला कळतं अनुसरल्या वासनिका परस्परे पात्री भोजन निषेध अनुसरल्या पुरुषाने आणि वासनिकाने दोघांनी एकात एकाच पात्रात जीव नये असं नागदेव आचार्य म्हणतात एकू दिसू भटो बासी म्हणतले एक दिवस भटोबास म्हणाले महात्मा वासनिकाचा ताटी न जेवावे संत महात्म्याने साधकाने वासनिकाच्या ताटामध्ये जेवू नये आणि वासनिकी महात्म्याचा पात्री न जेवावे आणि वाहा वासनिकांनी सुद्धा महात्म्याच्या ताटामध्ये भोजनपात्रामध्ये जेवण करू नये आपले निदोषे तया धर्महानी जर आपल्या पात्रात आपण नेहमी जेवतो आणि आपले आपण जर दोषच असेल तर समोरचा जर उजळलेला असेल आचरणवंत असेल तर तया धर्मानी तो दोषास आरह होईल दोषाकडे जाईल तयाचे चेनी आपण या आणि त्याच्यामुळे आपल्याला दोष संचरून धर्मापासून जाऊ धर्महानी होईल म्हणूनच स्वामींनी सांगितलेलं नाही सांगितलेलं आहे नाही विषयाच्या एका आसनावरती बसू नये संसर्ग करू नये कापा विषयाच्या एकासनी बसू नये म्हणितले म्हणून असं सांगितलेलं आहे म्हणून भोजना अवसरी दास्यपूर्वक करवती स्वीकारू भोजन अवसरी म्हणजे समयी स्वतःचं दास्य स्वतः करून पाण्याची करवती लोटा घेऊन आले एकू दिसू बासा पुढा पांतीसी सांगाती करवती ठेवू विसरले एक दिवस पंक्तीला भटोबासांची पाण्याची करवती गाड तांब्या जे कोणी ठेवायचे ते नेहमीप्रमाणे ठेवायचे ते विसरले ठेवताना ते भटोबास जेवित जेविता उठले आणि मग जेव्हा जेवण करत असताना भोजन करत असताना आचार्यांना पाण्याची गरज वाटली तेव्हा जेवण सुरू असताना अर्ध्या जेवणातून भटोबास उठले येरा आयसे झाले बाकीच्यांना असं वाटलं भटोबास अर्ध्या ताटाहून जेवण करताना उठले म्हणून काही वमन करू गेले घशात काही गेलं किंवा उलटी वांती करायला गेले काही टाकायला गेले गे का तो भटोबास आपली करवती घेऊन आले तेव्हा भटोबास आपली करवती तांब्याचा गाडगा घेऊन आले उदक घेतले पाणी पिले येरा दैन्य झाले आणि सर्वांना असं गोंधळण्यात पण झालं अरे कोण विसरलं कोण सेवा करायची राहिली आपण स्वतः असताना भटोबासांना पाणी आणावं लागलं म्हणून असे ते सगळे गडबडले गोंधळले मग सांगाती सावध वर्तती मग त्यानंतर मात्र सांगाती म्हणजे ज्यां जन, जे ज्यांनी या सेवेचा स्वीकार केलेला होता जे सोबत राहायचे सतत सेवेत भटोबासांच्या सेवेत ते सावध वर्तती सदैव सतर्क राहत संबंध स्थान नमस्कार लेळा स्मरणानुवादू संबंध ज्या स्थानाला आपण जातो त्या स्थानाला गेल्यानंतर नमस्कार करताना वंदन करताना त्याच अवताराच्या त्याच स्थानाच्या लेळा आठवायला हव्या असं भटोबास म्हणाले स्थानवंदन करण्याचा हा महत्त्वपूर्ण विधी आहे आपण स्थानवंदन करताना गेलो डोकं ठेवतो पुढं डोकं ठेवतो चार ठिकाणी डोकं ठेवतो आणि पुढे जातो मात्र स्थानावरती डोकं टेकवत असताना त्या स्थानाची लेळा माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे नव्हे तर तो विधीच आहे ही भटोबास या स्मृतीतून म्हणतात एकू दिसू भटोबासी म्हटले एक दिवस भटोबास म्हणाले तीर्था जायचे कुठल्याही तीर्थस्थानाला जर वंदन करायला गेलो ते तिची ले ते तिची या लीळा आठवी जती तिथल्या लेळा आठवायला हव्या ते ते ता ता त्या स्थानाच्या लेळा आठवायला हवा ते तर ते स्मरणं त्या ठिकाणी वंदन करत असताना त्या स्थानाच्या लेळा आठवणं हेच एक प्रकारचं स्मरण आहे म्हणजे श्री दत्तात्रेय प्रभूंच्या तीर्थस्थानाला गेल्यानंतर स्वामींच्या लीळ्या आठवून फायदा नाही वंदन करताना श्री गोविंद प्रभूंचं वंदन करताना श्री गोविंद प्रभूंच्याच लीला आठवल्या पाहिजे सोबत पैठणचे स्थान वंदन करताना पैठणच्याच लीला आठवल्या पाहिजे डोमेग्रामची स्थान करताना डोमेग्रामच्याच लेळ्या आठवायला पाहिजे हा विधी आहे असं भटोबास म्हणाले वासनिक पूजा स्वीकारी अणुतप्तांत करणे परिप्रकाशने वासनिकाने पूजा केल्यानंतर दुःखीस्त होऊन आस्तीपरी कुणासाठी सांगितलं सांगितली हे भटोबास म्हणाले भटोभासाची एकी वासनिकी सुवर्णपुष्पी पूजा केली कोण्या एका वासनिकांनी भटोबासांची सोन्याच्या फुलांनी पूजन पूजा पुझा केली पाटाऊ पासवडी वायली अत्यंत उत्तम प्रतीचं रेशमी वस्त्रही अर्पण केलं बटोबासाचा चौक भरला भटोबाांचा मो... मोतियाचा चौक भरला म्हणजे मोत्याची रांगोळी काढली मग धूप आरती मंगळ आरती करू आदरिली आणि मग सर्व विधी यथोचित झाल्यानंतर ते वासनिक धूप दाखवला आणि आरती ओवाळत होते ये तुलेनी भटोबासी वारिले ते, भटो ते करत असताना भटोबासांनी त्यांना सांगितलं की असं करू नका असं भटोबास म्हणाले डोळा अस्वपात आणले आणि भटोबासांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं डोळे भरून आले वासनिकी म्हटले आणि मग वासनिक त्यांना म्हणाले की तुमच्या डोळ्यात पाणी का आलं डोळ्यातलं पाणी बघून भटोबासांना विचारलं भटो दुःख का करिता तुमच्या डोळ्यात पाणी आलंय तुम्ही दुःख कशाबद्दल करीत आहात मी तर चांगला अवसर करतोय माझ्याकडून काही चुकलंय का भटोबासी म्हणतले मग भटोबास म्हणतात हांगा असतीपरी ते काई माझ्या बापाशी वाहिली विहिली तू माझं पूजन करतोय सुवण्याच्या फुलांनी करतोय मी ते स्वीकार करतोय जर मी ते पूजन स्वीकार करतोय तर अस्थिपरीचं आचरण मानमान्यता स्वीकारू नये असं जे सांगितलेलं आहे ते काय माझ्या बापाला सांगितलं आहे का ते मलाच सांगितलेलं आहे ना आणि मग देवाने अस्थिपरीचं आचरण सांगितलेलं असताना मी तुझ्या पूजनाचा स्वीकार करतो याबद्दल मल माझ्या मनामध्ये दुःख वाटतंय असं वटभवास म्हणाले आणि ते उगेची राहिले आणि मग ते वासनिक गप्प राहिले चुली भानवसी निषेधपूर्वक भिक्षुत्व ज्ञान करणे चुली भानवसी यांचा म्हणजे व विनाकारण चूल तयार करून स्वयंपाक करू नये भिक्षुत्व ज्ञान करणे म्हणजे पचन पाचन करू नये असं जे स्वामीने सांगितलेलं आहे त्या वचनाला अनुसरून हे निरूपण आहे एकू दिसू भटोबासी म्हणितले एक दिवस भटोबास म्हणाले महात्मा चुली भानवसी न घलाविया साधकाने विनाकारण चूल करून स्वयंपाक करून भोजन करू प्रस्तावा पडेल जर वेळ प्रसंगा आलाच गरज पडलीच तर इटोला मांडावा अशक्ता कारणे परमार्गाकारणे जर करण्याचं काम पडलं तर इटोला म्हणजे तीन दगड मांडावीत जर गरज पडलीच म्हणजे पक्क्या चुली तयार करू नये अभ्यागती येथील कोणी अभ्यागत अशक्त अभ्यागत आले पाहुणे आले तर रोटी या भरीत करावे रोटी म्हणजे ज्याला भाकरी आपण म्हणतो त्या भाकरी भरीत करावं हे दोन्ही करायला सोपं आहे सेवया सरवळीया काळू काळू दावा म्हणजे सेवा तयार करणे सरवळ्या तयार करणे म्हणजे जे खूप लांबण लावणारं आहे पदार्थ ते करू नये पण हे अर्थात कुणाला हे जो अटन भिक्षा भोजन करणारा आहे त्यांच्यासाठी आहे ही परमार्गाची व्यवस्था नाही मार्गात चुली कराव्यास लागतात आलेल्या अभ्यागतांना अभ्यागत वृत्ती करावीच लागते वाया वाया शिवने न करावे विनाकारण कपडे शिवत बसू नये काळू वृथान धाडावा काळ विनाकारण वाया घालू नये सुई संग्रह नक व्हावा सुईचासुद्धा संग्रह नसावा म्हणजे कमीत कमी कमीत कमी सामान आपल्याकडे असावं कमीत कमी सामान राहून म्हणजे निरालंबी राहावं असं सांगितलं काटेने शिवावे काट्यानं शिवावं मग आता वस्त्र पाडलं शिवायची गरज पडेलच की ते काट्यानं शिवावं पण सुईने शिवू सुई शिवण्यासाठी ठेवू नये नख न फेडावे नख काढत बसू नये नख काढायचं म्हटल्यानंतर त्याच्यासाठी तुम्हाला ब्लेड तत्सम हत्यार अवजार ठेवावं लागेल ते ठेवू नये हाती पैका न घ्यावा शक्यतो द्रव्यापासून पैशापासून दूर राहावं आणि एकांकीच्या तर नक्कीच दूर राहायला हवं ऐसे निरुपिले असं भटोबासांनी निरूपण केलं पूर्वयामे अशनदर्शने ब्राह्मणा शूद्रा प्रकाशी भिक्षा देणे पूर्वयामे म्हणजे पहिल्या प्रहरी सकाळी लवकरच दर्शनी अशन म्हणजे भोजन करी केलेलं भोजन करत असताना बघून ब्राह्मणाला प्रकाशी म्हणजे शुद्राचा आचार किंवा कुठे कसं वागावं याचं ज्ञान केलं आणि मग त्यानं भिक्षा अनुसरण घेतलं एक वेळ भटो बास मार्गे जाता सकाळी जेविले एक वेळेला भटोबास नादिक्रमे दुसऱ्या गावाला जात असताना पहिल्या प्रहरी सकाळी जेवले ते एके ब्राह्मणे देखिले ते एका अन्य ब्राह्मणाने बघितलं मग म्हणितले भटोबासांना उद्देशून म्हणाला हे काही असं कसं बर एवढ्या वेळा कैसे एवढ्या सकाळी सकाळी तुम्ही कसं काय जेवण करता त भटोबासी म्हणतले खरं तर भटोबास मराठीचा आग्रह करणारे होते पण जिथं जेव्हा जशी गरज असेल तिथे ती तिथं भ भटोबासही संस्कृत संदर्भ देत असत याचंही प्रमाण आहे स्वग्रामे सकलाचारम चान्यग्रामे तधर्त कम नगरे च पती शूद्र वदाचरे स्वग्रामे सकलाचारम स्वग्रामे म्हणजे आपल्या घरी आपल्या घरामध्ये सकलाचारम यथातथ्य जसा आचार करायला हवा तसा करावा होतो चान्यग्रामे तदर्धकम चान्य म्हणजे दुसऱ्या घरी दुसऱ्या गावाला तद अर्धकम त्याचा अर्धा आचार होत असतो आपोआप ते हो आपो एक व्यवस्था सांगितली नगरे पादमेकमच नगरे म्हणजे दुसऱ्या गावामध्ये पादमेकमचं पादम एक चा। चातुर्थांश पथी शूद्र वदाचरेत पथी म्हणजे रस्त्याने शूद्रवत आचरित म्हणजे एकदम किंचित होतो म्हणजे आपण आपल्या घरी असेल आपण आपल्या जागेवर असू तेव्हा जो जो आपला विधी आहे जी जी आपली दैनंदिन दिनचर्या आहे ती बरोबर घडत असते मात्र रस्त्याने दुसऱ्या गावाला गेल्यानंतर त्याच्यात बदल होतच असतो असं भट्टोबास म्हणाले मग त्याने भिक्षा केली आणि त्याने त्यांच्या त्या निरूपणाबरोबर त्याने भिक्षा केली म्हणजेच आपण जर तुम्ही मार्गांमध्ये आलात जसं आपल्या बुलढाणा आश्रमात आलात तर तुम्हाला साडेसहा सातला सगळे उदक घेताना दूध पिताना दिसतील साडेसहा सातला हो कारण ते तीन वाजता उठल्यानंतर एक शरीराचा आरोग्याचा असा नियम आहे की आपण झोपेतून उठल्यानंतर दोन ते तीस ती तासान तीन तासानंतर खरी भूक आणि खूप भूक लागत असते हा शरीर धर्म आहे मग जेव्हा माणूस एखादा साधक तीन वाजता उठलाय तीन वाजता उठल्यानंतर सहा साडेसहाला ला भूक लागणं स्वाभाविक आहे जर आपण सातला ला उठलो तर दहाला ला भूक लागेल आणि नऊ ला उठलो तर बाराला भूक लागेल म्हणून काही जण जेव्हा म्हणतात अरे बापरे एवढ्या लवकर सात वाजता आठ वाजता आपल्याला नाही जमणार ती जर सकाळी लवकर उठायची सवय असेल लवकर उठत असेल तर नक्की लवकर भूक लागते आणि बाहेरगावी गेल्यानंतर आचारात कमी जास्तपणा होतो होणारच असतो हे भट्टवासांना गृहीत आहे पण त्यांचं म्हणणं की तो आचार भंगू देऊ नका थांबू देऊ नका थोडा तरी आचार झालाच पाहिजे रुसला महात्मा पचनक्रिये चुकला म्हणणे मी नेहमी जसं सांगत असतो की स्मृतीस्थळातल्या लेळाचरित्रातल्या लेळा स्मृतीस्थळातल्या स्मृती ह्या आपल्याला दैनंदिन जीवनाचं भान आणून देणाऱ्या आहे जगावं कसं वागावं कसं तुमच्या आजूबा माणसं कशी असणार आहे ते कधी बदललेलं नाही ते जीवच आहे कधी कोणी कशाहून विनाकारण रु रुसणारच आहे रागवणारच आहे भांडणं थोडंफार होणारच आहे हे काही संपणार नाही आपण काही देव झालेलं नाही आपण प्रोसिजर म मध्ये आहोत आपण त्या रस्त्याने लागलेलो आहेत आणि एक महात्मा असाच रुसला रागवला रुसून बसला म्हणून भटोबास म्हणतात चला बरा झाला त्यानं तेवढंच भोजन केलं नाही त्याला त्या ते भोजनाच्या अहिंसेचं पाप लागलं नाही एक वेळ भटोबासा ते एकी वासनिकी समजता सहित जेवावया नेले एका वासनिकांनी ने भटोबासांसह सगळ्यांना जेवायला नेलं एक महात्मे रुसुनी न जेवितीची एक कोणी साधक होते ते काहीशा प्रकरणा कशाहून तरी रुसून बसले आणि जेवले नाही ते कोन्हा नमनेची ते इतरांना इतर साधकांना काही आवडलं नाही अरे आलाय जेवायला जेवून घे पण नाही मग भटोबासी म्हणतले मग भटोबास म्हणले रुसोनी तरी पचनक्रिये चुको कांगा रुसला म्हणून काय झालं रुसल्यामुळे पचनाचं हिंसा जी त्याला लागायची होती ती लागली नाही आणि ते उगेची राहिले इतर जण सर्व गप्प राहिले तथा कीर्ती परवैराग्य तरी निके म्हणणे कीर्तीपर वैराग्य तरी करावं पण वैराग्य करावं असं भटोबास म्हणतात एकोदिस भटोबास ही म्हणितले कोण्या एका प्रसंगानुरूप किंवा निरूपणाच्या ओघामध्ये हे जे निरूपणाच्या प्रसंगात भटोबास काहीतरी सांगत असतात तो संदर्भ वेळप्रसंगी सांगून त्यातून आचार कसा करायला हवा काय करायला हवं याचं दिशादर्शन ना भटोबास करतात कीर्तीचे तरी वैराग्य करो कांगा म्हणजे देवासाठी नाही मोक्षासाठी नाही दुःख निवृत्तीसाठी नाही पण लोकांनी चांगलं म्हणावं लोकांनी बरं म्हणावं लोकांनी आचरणवंत म्हणावं म्हणून तरी वैराग्य करायला हरकत नाही करायला पाहिजे परी पायन पसरवावे परंतु स्वछंदी कसंही वागू नये कीर्तीसाठी जर वैराग्य सुरुवातीला केलं कीर्तीपर वैराग्य केलं तर हळूहळू कदाचित वरवडीची क्रिया भितराला येऊन आणि जे कीर्तीसाठी लोकांसाठी वैराग्य आचरण होत होतं ते स्वतःसाठी देवासाठी देवाला अपेक्षित वैराग्य घडण्याची शक्यता आहे मात्र स्वच्छंदी वर्तन करू नये मोकळं वागू नये असं भटोभास म्हणतात म्हणजे कीर्तीपर वैराग्य करायला हरकत नाही का पुन्हा तेच कि निदान कीर्तीपर करता करता दिवशी देवासाठी करेल म्हणून मात्र बाह्यक्रिया वरवडीची क्रिया करता जर आपल्याला स्थानवंदन करताना जर आपल्याला विडावसर करताना जर आपल्याला स्थान भिक्षुक वासनिक प्रसाद यांच्या संदर्भातला विधी करताना भाव उत्पन्न होत नसेल तर निदान वरवडीची क्रिया करा बाह्यक्रिया करा जे आपल्याकडे पंचावतार कार्यक्रम जयंत्या जे पंचावताराचं मूळ आहे ते याच्याचसाठी आहे की आपण त्या विधीमुळे विधीमुळे अंतकरणात भावश्रद्धा जागृत होईल आणि जेव्हा मग त्या भावनेच्या भरामध्ये आपण स्थानवंदन करू तेव्हा लीळा आठवेल दुःख वाटेल परंतु क्रिया करत राहणं गरजेचं आहे शांतन बसता करत राहणं जर विडावायला तुम्ही फक्त जाऊन पा सुपारी ठेवली पानसुपारी ठेवली त्यावेळेस तो आपला भाव कसा असतो आणि त्या पान पानसुपारीबरोबर नारळ असेल दोन पाच फळं असतील त्या दोन पाच फळांवरती पाच पन्नास रुपये असतील त्यावेळेस आपला भाव बदल असतो जेव्हा आपण देवाला काहीतरी अर्पण करतो तेव्हाचा भाव जेव्हा फक्त डोकं टेकवतो तेव्हाचा भाव यात फरक असतो हा स्वभाव आहे ही स्वाभाविक क्रिया आहे म्हणून बाह्यक्रिया जास्त करा जर विडावसर करायचा आपण विडावसर करतोच पान सुपारी नारळ पाच पन्नास रुपये आपली यथाशक्ती शक्ती पण त्याला जर दोन पाच फळं असली त्याला आंबे असेल त्याला सोबत हार असेल त्या हारासोबत गुलाबाचे फुलं असतील इतर फुलं असतील त्यावेळेस आपण अर्पण करताना भाव जागृत होत असतो आणि देव भावाचा भुकेला आहे देव भावाचा भुकेला आहे आणि त्यावेळेस त्या भावाचा त्या क्रियेचा खरोखर प्रभू चक्रधर क्रियेचा स्वीकार करणारच करतातच रिंगणीची फुलं सोन्याची होते भावामुळे पण रिंगणीची फुलं तरी व्हावा लागते ना तसं ह्या बाह्यक्रिया करायलाच हवा जास्तीत जास्त आपण बाह्यक्रियांच्याद्वारे जर करायचा प्रयत्न केला तर हळूहळू अंतरात येईल असं भटोबास म्हणाले आहे आज या ठिकाणी थांबूया उद्या याच वेळेला याच विषयासाठी भेटूया तोपर्यंत सर्वांना सादर दंड प्रणाम दंडवत